नमस्कार मित्रांनो, आज आपण मुलाखत म्हणजेच इंटरव्ह्यूसाठी कशा प्रकारे तयारी करावी ही आपण पाहणार आहोत। मुलाखतीच्या प्रकारानुसार उमेदवाराने मुलाखतीसाठी जाण्याच्या आधी पूर्वतयारी करणे आवश्यक आहे। यामध्ये स्वतःचे ज्ञान, व्यक्तिमत्व वाढवणे, सभ्यता पाळणे या गोष्टी येतात। यामध्ये पहिला पॉइंट कपडे म्हणजेच ड्रेस। आता इंटरव्ह्यूला जाताना पहिला जो पॉइंट आहे यामध्ये फॉर्मल ड्रेस म्हणजे उमेदवाराने चांगला ड्रेस निवडावा की ज्यामुळे आपले व्यक्तिमत्व खुलून दिसेल। ड्रेस हा व्यवसायास पूरक असावा। इंटरव्ह्यूला जाताना दुसरा जो पॉइंट आहे तो म्हणजे कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास हा कसा असावा। उमेदवाराचे वागणे, बोलणे व देहबोली यामधून त्याचा स्वतःचा आत्मविश्वास चांगला दिसला पाहिजे। चांगल्या चालीरीती व योग्य वर्तणूक आवश्यक असते। त्याने शिष्टाचाराचे पालन करणे त्याला बसायला सांगितल्यानंतरच त्याने बसावे। त्याने त्याच्या चेहऱ्यावर गोंधळलेली स्थिती, आत्मविश्वास व एकाग्रतेचा अभाव दाखवू नये। इंटरव्ह्यूला जाताना तिसरा जो पॉइंट आहे प्रिपेरेशन म्हणजेच त्याला आपण म्हणतो पूर्वनियोजन। उमेदवाराने तो ज्या विषयाचा तज्ज्ञ असेल त्यासोबतच साधारण सध्याच्या घटनांची तयारी करावी। त्याने दररोजची वर्तमानपत्रे, बातम्या वाचायच्या आहेत, रेडिओ टी व्हीवरील चर्चासत्र ऐकायचे आहेत, त्यामुळे त्याच्या सामान्य ज्ञानामध्ये भर पडणार आहे। त्याचबरोबर नोकरी मागणी केलेल्या संस्थेबद्दलची माहिती व त्याच्या प्रश्नांची पूर्ण तयारी करून घ्यायची असते। मुलाखत तसेच इंटरव्ह्यूसाठी जाताना चौथा जो पॉइंट आहे रिझ्यूम हा कसा करावा। रिझ्यूम म्हणजेच नोकरीसाठी मागणीपत्र, नोकरीसाठी मुलाखत पॅनल, मुलाखतीसाठी असेल तर प्रत्येकासाठी रिझ्यूम कॉपीज त्यांना द्यायच्या असतात। याकरता रिझ्यूमच्या एकापेक्षा जास्त प्रती आपल्याकडे ठेवायच्या आहे, त्यामुळे उमेदवारासाठी नियोजन व व्यवस्थापनाची मदत होईल। आता या रेझ्यूममध्ये काय आपली जी पूर्ण एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे, अनुभव आहे आणि पूर्ण माहिती त्या ठिकाणी लिहिलेली असावी। इंटरव्ह्यूला जाताना पाचवा जो पॉईंट आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे। पाचवा पॉईंट आहे आय कॉन्टॅक्ट म्हणजे त्या ठिकाणी नेत्रसंपर्क कसा ठेवावा। तर यामध्ये मुलाखत घेणारा किंवा पॅनलमधील सर्व सदस्यांसोबत उमेदवाराने योग्य वेळेला योग्य संपर्क केला पाहिजे। ज्यावेळी उमेदवार एखाद्या मुद्द्यावर स्पष्टीकरण करत असेल किंवा विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देत असेल तर पॅनेलमधील प्रत्येक व्यक्तीसोबत उमेदवाराने नेत्रसंपर्क ठेवायचा असतो। त्यामुळे आपल्यामधील आत्मविश्वास समोरच्या व्यक्तीला जाणवतो, म्हणजेच आपल्यात किती आत्मविश्वास आहे हे त्यांना समजते। इंटरव्ह्यूला जाताना सहावा जो पॉइंट आहे तो लक्षात घेण्यासारखा आहे। यामध्ये काम ॲप्रोच म्हणजे शांत दृष्टिकोन। आता यामध्ये मुलाखतीच्या पॅनेलमधील सदस्यांनी एखादा अवघड प्रश्न तुम्हाला विचारला तर नंतर उमेदवारावर त्याचा ताण येतो, म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये टेन्शनमध्ये असं वाटतं व तो बेचैन होतो। असे प्रश्न विचारण्याचा हेतू उमेदवाराची ताण सहन करण्याची शक्ती म्हणजे स्ट्रेस तपासण्यासाठी असतो। म्हणजे ते लोक तपासत असतात की तुम्ही किती स्ट्रेस सहन करू शकतात। अशावेळी उमेदवाराने शांतपणे प्रश्नावर लक्ष केंद्रित करून स्पष्टपणे उत्तर द्यायचं असतं। यामधून उमेदवाराचे आंतरगुण, समय सूचकता म्हणजे तणावात दबावात काम करण्याची क्षमता ते लोक तपासत असतात, तर या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्यायचं असतं। अशा प्रकारे आज आपण मुलाखत म्हणजे इंटरव्ह्यूसाठी कशा प्रकारे तयारी करावी आणि इंटरव्ह्यूची तयारी करताना कोणकोणत्या गोष्टींमध्ये लक्ष द्यायचं आहे हे आपण पाहिलं। अशाच प्रकारे वेगवेगळ्या गोष्टींचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या फिटर एक्सपर्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।